धाराशिव येथे विविध मागण्यांसाठी शेतकरी करणार जलसमाधी आंदोलन। सरसकट नुकसान भरपाई, अग्रिम विमा रक्कम व खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम तसेच रब्बी हंगामातील ज्वारी पीक विमा भरण्यासाठी अतिरिक्त मुदतवाढ देण्यात यावी या मागणीसाठी धाराशिव येथे शेतकऱ्यांच्या वतीने जलसमाधी घेत आंदोलन करण्यात येणार आहे। मला सांगा काय विषय, नेमकं काय मागणी, काय आंदोलनाचा इशारा दिलाय? सन 2022-23 ला सततचा पाऊस झाला, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी धाराशिव जिल्ह्याचा दौरा पण केला आणि 13,600 रुपये प्रति हेक्टरी असे 3 हेक्टरपर्यंत मी शेतकऱ्याला मदत करतो म्हणून सांगितलं। पण अनेक एक वर्ष होऊन गेलं तरी माझ्या शेतकऱ्याला आणखीन मदत मिळालेली नाही, शेतकरी त्याच्यापासून वंचित आहे। माझी दुसरी अशी मागणी होती की आता 28, 29, 27, 28, 29 तीन दिवस झालं पाऊस पडलेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये, त्याच्यामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना नुकसान झालेलं आहे। आमची अशी मागणी आहे की पंचनामे करत बसण्यापेक्षा सरसंकट शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी। ज्या फळबागेचं नुकसान झालं आहे त्या फळबागेला सरसंकट मदत जाहीर करावी। दुसरी मागणी अशी होती की अग्रिम विमा मंजूर होऊन आता 2 महिने झालं परंतु अद्यापपर्यंत माझ्या शेतकऱ्याला अग्रिम विम्याचे पैसे मिळालेले नाहीत, तर ते विमा कंपनीनं त्वरित पैसे जमा करावे। तसेच माझी चौथी मागणी अशी होती की माझे शेतकऱ्यांनी विमा भरायला 30 तारखेपर्यंत मुदत दिली, परंतु त्यांच्या पोर्टलचा प्रॉब्लेम होता। जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांना ती मुदत मिळालेली नाही। आता 4 आणि 5 हे 2 दिवस आम्हाला मिळालेले आहेत मुदतीसाठी, पण आणखीन पण पोर्टल ते चालू नसल्यामुळं आमची अशी मागणी आहे की आणखीन आम्हाला 10 दिवसाची ज्वारी विमा भरण्यासाठी मुदत मिळावी। न मिळाल्यास आम्ही हजारो शेतकरी हातलाई देवीच्या तलावामध्ये जलसमाधी घेणार, कारण शेतकऱ्यावर वारंवार अन्याय होतोय, त्याच्यासाठी आम्ही हातलाई देवीच्या तलावामध्ये जलसमाधी घ्यायचा निर्णय घेतलेला आहे। कधी आंदोलन करणार? आमचं 7 तारखेला हे आंदोलन होणार आहे।